तरी बर तुमच्या दोघांबद्दल पोलिसाला मी सांगितलं नाही, म्हणून माझं काम मला करू दे, नाहीतर पोलिसाकडून करून घ्यावं लागेल. काय करायचं बोला. ए करा तुझी एवढी हिम्मत. विक्रम राजाध्यक्षांच्या घरात घुसून त्यांच्यावर गन पॉइंट करतोय. माझ्या वडिलांचा एवढा मोठा इन्सल्ट करण्या एवढा ना तू मोठा आहेस ना तुझा सनी. आत्ताच्या आता या घरातून निघायचं, नाही तर मी पोलिसात जाऊन कंप्लेंट करेल की राजाध्यक्षांसारख्या रेप्युटेड माणसाच्या घरात घुसून तुझी ही गुंडगिरी चालली आहे. कळलं? आणि काय रे, कुणाला पोलिसाची भीती दाखवावी याची अक्कल नाहीये तुला. हॅलो, मला ना शुभंकरनं तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. तुम्ही लोक ना कुठल्याही सराला जाऊ शकता. आणि हा सगळा रुबाब मास हे मी बघून घाबरणार असं वाटतं का तुला मोनिका? नाही, मोनिका मॅडम म्हणायचं काही कारणच नाही ना. तुम्हाला काही हाक मारली ना तर मला फरक नाही पडत, पण तू माझ्या वडिलांशी माझ्याशी जसा वागतो ना त्याने मात्र मला फरक पडतो. सो बिहेव युअरसेल्फ अँड गेट आउट ऑफ माय हाऊस. ए चला रे. काय द रे अभिषेक, सनी तुला सगळं सांगायचं असं म्हणतोस ना, मग तुला हेही माहिती असेल की तुला सनी जितका जवळचा होता ना त्यापेक्षाही जास्त तो मला जवळचा होता. म्हणूनच मी माझी मुलगी सोपवली होती त्याला. म्हणून मी आणि माझ्या डॅडने शुभंकरला काही केलं असेल ही कल्पना तुझ्या डोक्यातून काढ. कळलं? लेट पोलीस डू देअर वर्क. गेट आउट. जातो मी, पण याचा अर्थ असा होत नाही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय. नाईस टायमिंग, अगदी वेळेवर आलीच नाही तर आज काही खरं नव्हतं. डॅड, लवकरात लवकर आपल्याला सगळे पुरावे डिस्ट्रॉय करायला हवेत. येस ऑफकोर्स. अभिषेकलाही गप्प करायला हवं, डेंजरस आहे. त्यांना याला कसं गप्प करायचं याचा विचार करायचा.